नमस्कार. आज वसुंधरा दिन 22 एप्रिल 2020. तर यानिमित्तानं आपण करोनाच्या काळात आपापल्या ठिकाणावरून एकमेकांशी संवाद साधूया. तर आजचा दिवस का महत्त्वाचा आहे? 50 वर्षांपासून अर्धशतक हा वसुंधरा दिवस पाळला जातो, साजरा केला जातो. तर याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे आणि इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे, या काही गोष्टींबद्दल आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये बोलूया. मुळामध्ये 22 एप्रिल 1970 रोजी 20 लाख लोक अमेरिकेमध्ये वसुंधरा दिवसासाठी जमा झाले. ते का, म्हणजे इतकी ऐतिहासिक गरज लोकांना का वाटली? तर याचं मूळ हे 1960 ते 70 दशकामध्ये जातं. 1960 ते 70 दशक हे जगाला कलाटणी देणारं, अनेक अर्थानं सर्वव्यापी असं दशक होतं. या दशकामध्ये स्त्रियांच्या हक्कांची चळवळ अतिशय जोर धरत होती. कृष्णवर्णीयांच्या समान नागरी कायद्याच्या, सिव्हिल राईट्सच्या हक्कांची चळवळ अतिशय जोर धरत होती. मार्टिन ल्युथर किंग हे लाखो लोकांचा मोर्चा काढू शकत होते. लाखो लोकांना ते आपण जे ऐकलेली ऐतिहासिक भाषणे ती देत होते. त्याच वेळेला अमेरिकेत युद्धाला आणि अणुबॉम्बला कंटाळलेले शांततावादी लोक, ज्यामध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणामध्ये, तरुण मुलं मोठ्या प्रमाणामध्ये, हे म्हणत होती की आम्हाला शांतता हवी आहे. अतिशय नवलाची घटना घडत होती. एकीकडे अमेरिका 1955 पासून 1975 पर्यंत गरीब निशस्त्र व्हिएतनामवर बॉम्बचे हल्ले करत होते. त्यावेळेला वॉटरगेट प्रकरण निघत होतं आणि सैनिकांच्या बंदुकीमध्ये महिला हे फुलं देऊन आम्हाला युद्ध नको, शांतता हवी म्हणत होत्या. आपण जर आज माझ्या टाईमलाईनवर पाहिलं तर यातले काही ब्लॅक अँड व्हाईटमधले फोटो मी मुद्दाम टाकलेले आहेत की त्या काळामध्ये काय निघालं होतं. आणि याला अजून एक किनार आहे, ती म्हणजे तरुणांच्या बंडाची किंवा तरुणांच्या आंदोलनाची, ज्याला आपण काउंटर कल्चर रिव्होल्युशन असं म्हणतो. हे याच काळामध्ये आपल्याकडे जेव्हा लिटल मॅगझिनची, म्हणजे छोट्या मॅगझिनची चळवळ सुरू झाली, एका अर्थानं संस्कृतीचं लोकशाहीकरण, म्हणजे आधीच्या काळात जी संस्कृती उच्चभ्रूंसाठी होती, धनिकांसाठी होती, ती रस्त्यावरच्या लोकांसाठी यायला लागली. मोठमोठे चित्रकार रस्त्यावर येऊन चित्र काढायला लागले, भिंतींवर चित्र काढायला लागलेले. त्या काळातच पथनाट्य सुरू झाली. आपल्याकडे बंगालमध्ये बादल सरकारने चालू केलं होतं हे. आपल्याकडं दलित पॅन्थर, युक्रांद या चळवळी, लिटल मॅगझिनच्या चळवळी या जागतिक पातळीच्या युवकांच्या चळवळीचा अभिव्यक्तीचा भाग होत्या. बीटल्स या काळातच आलं. ते कशामुळं आलं? तर ऑपेरामध्ये जे उच्चभ्रू धनिकांसाठी जे संगीताचे जलसे होतात, आम्ही रस्त्यावर उतरून गिटार, बोंगो, टोंग हे सगळे वाद्य घेऊन आम्ही रस्त्यावरनं स्वतंत्रतेची, आमच्या आविष्काराची गाणी म्हणू, आम्ही दाढी वाढू, आम्ही फाटके कपडे, जीन्स घालू, हे सगळं त्या काळात सुरू झालं होतं. म्हणून याला प्रतिसंस्कृती किंवा काउंटर कल्चर म्हटलं जात होतं. यामध्ये लक्षात घ्या की ते बंड हे केवळ नकारात्मक बंड नव्हतं. सकारात्मक या अर्थानं होतं की तेव्हा वास्तुकलेपासून काव्यापर्यंत प्रत्येक जुन्या गोष्टीला आव्हान देऊन नवं काहीतरी घडत होतं. हे सगळे प्रवाह एकत्र आले ते पर्यावरणाच्या निमित्ताने. त्याचं कारणही असं होतं, डेमोक्रॅटिक पक्षाचे गॅलार्ड नेल्सन हे त्यावेळेला या सगळ्याच्या विरोधात एकत्र यायला लागले आणि त्यांच्यासोबत आला होता डेनिस हेज नावाचा 26 वर्षाचा तरुण, जो कॉलेजमध्ये शिकत होता पण त्याचे वडील हे कागद कारखान्यात काम करत होते. आणि ते सांगत होते की आमच्या कागदाच्या कारखान्याचं जे पाणी आहे, सांडपाणी आहे, हे नदीचं प्रदूषण करतं आहे आणि त्याच्या विरोधात आपण काहीतरी केलं पाहिजे. ते बोलत होते आणि डेनिस त्याप्रमाणे ऐकत होता. आणि याच काळात तिथं कॅलिफोर्नियामध्ये सांता बारबाराला एक खूप मोठी तेल गळती झाली आणि मासे मेले, हे निमित्त झालं. आणि मग सगळेजण आवाहन करायला लागले की आपण काहीतरी केलं पाहिजे. तर ही पर्यावरणाची जाणीव झाली कधी? ही झाली होती 1962 साली सायलेंट स्प्रिंग या राशेल कार्सनबाईंच्या कादंबरीमुळे, जिनी जगाचे विचार करण्याची पूर्ण दिशाच बदलून टाकली आणि म्हणून तिला ऐतिहासिक अभिजात कादंबरी असं म्हटलं जातं.
म्हणजे पर्यावरण चळवळीची ती गीता किंवा बायबल आहे. 1962 आधी प्रदूषण पर्यावरण अशा संज्ञा अस्तित्वात नव्हत्या. आता त्यांच्या पुस्तकाचं नावच बघा, सायलेंट स्प्रिंग, मूक वसंत. म्हणजे त्यांच्या असं लक्षात आलं, DDT जी पावडर 2 महायुद्धांमध्ये रोग नष्ट करण्यासाठी वापरली जात होती आणि ज्याच्यासाठी पॉल म्युलर नावाच्या रसायनशास्त्रज्ञांना नोबेल मिळालेलं होतं, कारण रोग नियंत्रणात आणण्यासाठी DDT पावडर अतिशय प्रभावी म्हणून वापरली जात होती. तीच DDT पावडर जेव्हा कीटकनाशक म्हणून वापरायला लागली, मोठ्या प्रमाणामध्ये हेलिकॉप्टरमधनं फवारणी व्हायला लागली, त्यामुळे झालं असं की ती जी पिकावर मारली गेली ती पिकं खाल्ल्यामुळे पक्षी पटापटा मरून पडायला लागले. 1960 या बाई पाहत होत्या, त्यांना कर्करोग झाला होता असं असूनही त्या झटत होत्या आणि सगळीकडे जाऊन निरीक्षण करत होत्या की हे नेमकं काय होतं आहे. वसंत ऋतू तर आलेला आहे, फुलं फुललेली आहेत, पण पक्ष्यांचा आवाजच नाही, पक्ष्यांचा कंठच फुटत नाही, किती क्रूर काळ असेल तो. आणि म्हणून त्या म्हणाल्या की हा मूक वसंत होता. ह्या पुस्तकानंतर जगाला लक्षात आलं की आपण प्रदूषणासाठी काहीतरी केलं पाहिजे, आणि म्हणून अशा तऱ्हेनं 22 एप्रिल जेव्हा मुलांच्या परीक्षा संपल्या होत्या, सुट्याचा काळ होता, याला अजून एक किनार आहे आणि ती म्हणजे अशी आहे की 22 एप्रिल 1970 ही तारीख निवडताना 22 एप्रिल ही व्लादिमीर लेनिन यांची जयंती पण आहे. लेनिन हे नाव आपण विस्मरणात गेले, आज त्यांची 150वी जयंती. 1970 आली ती शताब्दी होती. लेनिन जरी विस्मरणात गेले असतील तरी एक लक्षात आपण घेतलं पाहिजे, 1917 सोव्हिएट युनियनची क्रांती झाली आणि 24 लेनिन वारले. या 7 वर्षामध्ये लेनिन यांनी केलेलं काम पूर्णपणे वेगळं होतं. तेव्हा भांडवलशाही देश आणि साम्यवादी देश म्हणजे खरं तर एकच, USSR युनायटेड सोव्हिएट युनियन, तर त्यांचं धोरण वेगळं का होतं? क्रांती झाल्यानंतर पहिला निर्णय जर व्लादिमीर लेनिन यांनी घेतला असेल तर तो निसर्गाशी करार. त्यांनी असं सांगितलं होतं की आमचा विकास हा निसर्गाला साथ घेऊन जाणार आहे, निसर्गाची क्रूरपणे हत्या करून आम्ही विकास करणार नाही. त्यांनी जो पहिला निकाल दिला त्यावरनं सगळे त्या पूर्ण खंडप्राय सोव्हिएत युनियनमधले आदिवासी खुश झाले होते, कारण त्यांनी सांगितलं होतं की जंगलाचं रक्षण करणं आणि आदिवासी या दोघांचं रक्षण करणं हे आम्ही करणार आहोत, आणि त्यात कुठल्या भागातली झाडं किती कापायची, कुठल्या भागातले किती प्राणी हे आदिवासी ठरवतील, त्यांना उपाशी न मारता निसर्गाच्या सोबत जाऊन आम्हाला विकास करायचा आहे. आणि हे लक्षात आपण घेतलं पाहिजे, यानंतरचे जेवढे जंगल संवर्धनाचे कायदे झाले त्या सगळ्यांनी लेनिन यांना अजिबात त्याचं श्रेय न देता त्याचा वापर केलेला आहे. तर एकंदरीत या सगळ्या कारणांमुळं ते जे विल्सन आणि हेज होते यांना असं वाटत होतं की आपण हा दिवस निवडावा, आणि 1970 22 एप्रिलला जवळजवळ 20 लाख लोक अमेरिकेत जमली. याचा परिणाम असा झाला या सगळ्या मागण्यांचा, 1972 पहिली जागतिक पर्यावरण परिषद स्टॉकहोमला जमली होती, ज्यामध्ये भारताच्या त्या काळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी गेल्या होत्या. आणि तेव्हा जंगल नष्ट करणं हा कसा धोका आहे, आणि नुकत्याच स्वतंत्र झालेल्या वसाहती भारतासारख्या या जंगल नष्ट करून पूर्ण जगाचं पर्यावरण धोक्यात आणतायत असं जेव्हा अमेरिका बोलायला लागली, तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, सगळ्यात मोठं प्रदूषक ही गरिबी असते, आधी आम्हाला गरिबीचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, आम्ही पर्यावरणाकडे लक्ष देऊ. आणि आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की जगाने नंतर जे जे कायदे केले हे या वसुंधरा दिन आणि त्यानंतर या जागतिक पर्यावरण परिषदेनंतर आहे. म्हणजे 1974 5 जूनला असं ठरलं की आपण आता जागतिक पर्यावरण दिन साजरा करू, त्यानंतर आलेले. मग 72 ते 92 हा काळामध्ये एकही जागतिक परिषद झाली नाही, आणि त्याची कारणं अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यातल्या शीतयुद्धाची आहेत. आणि हेही इथं आपण सांगितलं पाहिजे की लेनिन गेल्यानंतर स्टालिन जेव्हा आले तेव्हापासनं जगाच्या विकासाची पद्धत एक आणि एकच झाली. मग भांडवलशाही देश असू देत किंवा नावानं साम्यवादी देश असू देत, या सगळ्यांनी निसर्गाचा विनाश, निसर्गाचं प्रदूषण करूनच त्यांचा विकास केलेला आहे.
1992 जी दुसरी परिषद झाली, जागतिक परिषद, पर्यावरण परिषद, त्यानंतर मग जगाने पूर्ण पर्यावरण वाचवण्यासाठी अनेक दिवस साजरा करायचं ठरवलं. मग त्यामध्ये जागतिक जल दिन आला, जागतिक जैवविविधता दिन आला आणि जागतिक स्थानिक म्हणजे आदिवासींचा दिवस 9 ऑगस्ट येतो. हे सगळे दिवस साजरे केले. या काळामध्ये जे निसर्ग संवर्धनाचे, पर्यावरण संवर्धनाचे कायदे झाले, या सगळ्याचं श्रेय या पूर्ण टप्प्याला जातं. आणि त्यामुळे आज आपण जेव्हा 2020 50 वर्षानंतर पाहतो, पर्यावरणाची जी जागृती झालेली आहे ती किती झाली काय नाही आपण याविषयी वाद आहेत. पण आपण अगदी भारताकडे जरी बघितलं तर 2000 सालापूर्वी आपली जी वाहनं होती, प्रदूषण करायची, आवाज, ध्वनी प्रदूषण, हे सगळं हळूहळू काही अंशी कमी होत गेलेलं आहे. हे श्रेय या आपल्याला जागतिक वसुंधरा दिनाला नक्कीच देत आहे. आता प्रश्न आहे परत या करोनाचा. तर इथं हेही आपण पाहिलं पाहिजे की गेल्या वर्षी काय झालं होतं. गेल्या वर्षी ॲमेझॉन, ऑस्ट्रेलिया, सायबेरिया म्हणजे रशियामधलं आणि इंडोनेशिया, फक्त एवढ्या देशातली जरी जंगल वणवे आपण पाहिले तर जवळपास 2 कोटी हेक्टरवर जंगलाला आगी लागलेल्या होत्या. WWF वर्ल्ड वाईड फंड जे आहे, जे जीवसृष्टीचा आणि प्राणी जगताचा अभ्यास करतं, त्यांचं काय निरीक्षण याची कल्पना आहे आपल्याला. 1970 आज तागायत जवळजवळ 60% सरपटणारे प्राणी, मासे आणि सस्तन प्राणी 60% नष्ट झालेले आहेत. आपली दिशा काय आहे बघा. दररोज जवळजवळ 5.5 प्रजाती जीवसृष्टीतल्या नष्ट होत आहेत एका वर्षाला 2000. हे सांगताना ती शाळेतली मुलगी ग्रेटा रडत होती. तर ही जी आपली दिशा आहे, यांनी नेमकं काय झालं, यांनी झालंय असं की 1992 WHOचा एक अहवाल आहे, जवळजवळ 600 पानाचा अहवाल, हवामान बदल आणि आरोग्य असा त्यांनी तयार केला होता. त्यात त्यांनी म्हणलं होतं, जसा जसा जंगल विनाश होतोय, जंगल आकुंचन पावतायत, माणसं जंगलावर अतिक्रमण करतायत, त्यामुळे जंगलातले प्राणी हे शहराकडे येतात. आपल्याला माहिती आहे काय काय येतात, अगदी हत्तीसुद्धा शहराकडे येतात. यामुळं काय झालेलं आहे की नुसतेच ते येत नाही आहेत, तर जे जंगली प्राणी जंगलात राहायचे त्यांच्यासोबत तिथले जीवाणू आणि विषाणू सहजगत्या त्यांना त्रास न देता राहायचे, बॅक्टेरियाज आणि व्हायरसेस. पण हे जेव्हा शहराकडे यायलेले, शहराच्या संपर्कात यायला लागले, तेव्हा ते आपल्याला त्रास द्यायला चालू झालं. ते विषाणू आपण सहन करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही काढून बघा, मागील 20 वर्षातले जे मोठे आजार आहेत हे जंगलातनं आलेल्या विषाणूमुळे आलेले आहेत असं WHOचं म्हणणं आहे. मग माकडापासून आलेला एड्स आहे, इबोला, सार्स, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू आणि आता करोना. तर हे सगळे विषाणू तिकडनं येत आहेत, याला आपला जंगलाचा विनाश हे एक महत्त्वाचं कारण आहे. तसंच हवामान बदल हे कारण आहे आणि हवामान बदलासाठी जे प्रमुख कारण आहे ते गर्भ उत्सर्जन वाढीचं आहे. आपल्याला कार्बनची संहिता माहिती आहे, ती कार्बनची संहिता कशी वाढत चाललेली आहे, जी करोनाच्या आधी जवळजवळ 420 पार्ट्स पर मिलियन इथपर्यंत गेली होती, जी खरं तर 350 इतकी सुसह्य पातळीला आहे. 350 जास्त जर असेल तर आपल्या पृथ्वीचं तापमान वाढणार आहे आणि हे आपण कमी केलं नाही तर आपली वाटचाल ही 6व्या समूळ नष्ट, म्हणजे ज्याला 6th extinction म्हणतो. ह्याआधी जवळजवळ 20 लाख वर्षापूर्वी पृथ्वीवर दुसरा ग्रह आदळून किंवा उल्कापात होऊन इथली जवळजवळ 80% जैवविविधता ही नष्ट झाली होती. डायनासॉर हे त्या काळात गेले होते. पण आता आपली वाटचाल ही 6व्या extinctionकडे आहे असं शास्त्रज्ञ पुराव्यानिशी सांगतायत. ही जी सगळी आपली वाटचाल चाललेली आहे ती, याचं कारण कार्बन उत्सर्जन वाढत जाणं, तापमान वाढ ही 1° ने वाढली तर काय होईल, 2°, 3° आणि 6°पर्यंत वाढत गेली तर जगाचा विनाश कसा होणार आहे हे आपल्याला सांगत होते आणि सांगत आहेत. तर हे जर सगळं लक्षात घेता गेल्या वर्षी
त्या एका ग्रेटा थनबर्गच्या आंदोलनामुळे जे फ्रायडे फॉर फ्युचरने आंदोलन केलेलं आहे जगामध्ये, त्यामुळं गेल्या वर्षी 1.5 कोटी मुलं रस्त्यावर आली होती जगातली. आणि ती सांगत होती की आपल्या ग्रहाला आग लागलेली आहे, दुसरा ग्रह उपलब्ध नाही आहे, तो वाचवण्यासाठी आपण कर्व अर्थव्यवस्थेकडनं कर्वरहित हरित अर्थव्यवस्थेकडे जाणं आवश्यक आहे. कोणीही ऐकत नव्हतं, त्यांना कोणीही जुमानत नव्हतं, उपेक्षा करत होते. ग्रेटाला तर आपण म्हणतो ट्रोल, त्याच्यापेक्षा जास्त हीन लेखून तिचे कुचेष्टा आणि अवहेलना करण्यात आलेली होती. आता आपण ह्या सगळ्या भागाकडे बघितल्यानंतर जे कधीही कोणीही पर्यावरणाबद्दल बोलत नव्हते ना, ते सगळेजण सांगायला लागलेले होते. दिल्लीत आकाश स्वच्छ दिसायला लागलं, निळं आकाश दिल्लीला बघताच येत नव्हतं. हवेची जी शुद्धता आहे ते मोजण्याचं जे एकक आहे, निर्देशांक आहे, ते 0 पासून चालू होतं. 0 ते 60 पर्यंतची हवा ही आपल्याला आल्हाददायक आणि प्रकृतीला अतिशय उपयुक्त असते. 60 ते 100 हे तशी समाधानकारक म्हणता येतं. 100च्या पुढची जी आहे त्यामध्ये आपल्याला अनेक आजार चालू होतात. 300च्या पुढं संचारबंदी लागू करायला लागते. दिल्लीतली हवा यावर्षी डिसेंबरमध्ये 900 ते 1000 पर्यंत गेलेली होती. मुंबईमधली हवासुद्धा 300च्या पुढं जात होती. आणि त्यात आणखीन एक भाग आहे, नुसती हवा, त्यामधले जे सूक्ष्म घनकण आहेत ना, 2.5 मायक्रॉन हा त्याचा आकार आहे. म्हणजे आपला केस असतो त्या केसापेक्षा सुद्धा कैक पटीनं लहान, कारण केस आपला जवळजवळ 50 मायक्रॉनचा असतो आणि हे 2.5 मायक्रॉनचे. तर हे सूक्ष्म घनकण आपण एअर कंडिशन गाडीमध्ये जरी बसलो तरी त्यातून ते आतमध्ये सहज जातात. ते नाकातून मेंदूकडे जाऊ शकतात, ते नाकातून फुफ्फुसामध्ये जाऊ शकतात, हे सगळं सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळे फक्त भारतामध्ये प्रदूषित हवेमुळे दरवर्षी जवळजवळ 20 लाख बळी जातात. आता करोनामुळे हेही लक्षात आलेले की जिथं प्रदूषित हवा जास्त आहे तिथं करोनाचे बळी अधिक आहेत. हे कालचंच WHOचं निरीक्षण आहे. आज जी आपल्याला शुद्ध हवा बघायला मिळतीये जगभर, दिल्लीसारख्या ठिकाणी त्याचे फोटो येत आहेत. आणि याबरोबर हेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की जगातल्या 30 गलिच्छ शहरांमध्ये आपले 22 आहेत, भारतातले 22 शहर असे आहेत की जिथली हवा ही आपल्याला गुदमरून टाकणारी आहे, जिथं लहान मुलं जगू शकत नाहीत, अनेक आजार घेऊन जगावं लागतं. याची सिद्धता जानेवारी महिन्यामध्ये वातावरण नावाच्या संस्थेनं मुंबईत घेतली होती. या संस्थेनं मुंबईत कृत्रिम फुफ्फुस लावले होते, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हे लावलेलं होतं. आपलं फुफ्फुस जर अशुद्ध हवा घेतली तर ते काळं होतं. हे पहिल्यांदा 1998-99 साली अनिल अग्रवाल, जे पर्यावरणातले भारतातले सगळ्यात महत्त्वाचे आघाडीचे बिनीचे पत्रकार, झुंजार लढवय्ये पत्रकार, ज्यांनी सगळ्यांना पर्यावरण पत्रकारिता शिकवली, त्या अनिल अग्रवालांनी नैनितालच्या हवेतलं फुफ्फुस हे कसं लाल बुंद आहे आणि दिल्लीतल्या हवेचं त्या काळातलं फुफ्फुस हे काळं भडक आहे, हे याचं त्यांनी प्रेझेंटेशन त्यावेळचे पंतप्रधान अटलजी वाजपेयी यांच्याकडे दिलं होतं. आणि त्यांनी अतिशय मोठ्यापणा मनानं लहान मुलांचा 5000 मुलांच्या मोर्चाला सामोरं जाऊन दिल्लीतली जी वाहनं आहेत ते डिझेलवरची जी होती ती नैसर्गिक वायूर केली होती. आता हे सगळं जर आपण बघितलं तर लक्षात येतं की आता एकदम अतिशय शुद्ध हवेत आपण चाललेलो आहोत. जालंधरहून जो हिमशिखरं 150 किलोमीटर अंतरावरची कधीच दिसत नव्हती, ती आता दिसायला लागलेली आहेत. हे सगळं बाकी तुम्हाला माहिती आहे, पक्षी किती दिसायला लागले, सगळ्यांना आनंद झालेला आहे. पण प्रश्न असा आहे की इथून पुढं काय, करोनाचा लॉकडाऊन जेव्हा केव्हा संपायचा तेव्हा संपेल, तो संपल्यानंतर आपल्याला आता जो निसर्गाचा आनंद मिळतोय तो मिळू शकेल का? तर याची 2 उत्तरं आहेत. कोणतीही गोष्ट आपसूक आपल्याला मिळणार नाही, त्यासाठी आपल्याला आग्रही असलं पाहिजे, स्वतःच्या बाबतीत पण आणि इतरांच्या बाबतीत पण, म्हणजे सरकारच्या बाबतीत पण. पण त्यातले काही, करोनानंतरचं जग आधीसारखं अजिबात असणार नाही. म्हणजे आपण इसवीसनपूर्व आणि इसवीसननंतर म्हणतो तसे शब्द प्रयोग करावेच लागतील, करोनापूर्व आणि करोनोत्तर. तर त्या करोनोत्तर जगाला पहिल्यांदा सामोरं जायचं असेल तर अतिशय भीषण अशा आर्थिक मंदीला, म्हणजे प्रचंड उलथापालथ होणार आहे. अशी जी प्रचंड उलथापालथ होते ना, त्याला खऱ्या अर्थानं शब्द क्रांती हा लावला जातो. म्हणजे मानवी जीवनातली 3 क्रांती आहेत, भटकं जीवन स्थिर झालं म्हणून शेती क्रांती,
शहरातनं खेड्याकडे आलो म्हणून ती औद्योगिक क्रांती, आणि नंतर माहितीचा उपयोग म्हणून संगणक मोबाईल ह्या जगात आलो म्हणून ती माहिती क्रांती. पण आता ह्या सगळ्यालाच वेगळ्या पद्धतीने बघून आपल्याला जायची वेळ आलेली आहे. कारण कोरोनानं हे सांगितलेलं आहे की तुमची आधीची अर्थव्यवस्था ही टिकणारी नाही, ती शाश्वत नाही, ती अतिशय कचकडीची आहे. म्हणजे अमेरिका इतकं हातघाईला आलेलं आहे, अमेरिकेची अर्थव्यवस्था यासमोर टिकू शकत नाही. अमेरिकेत आपल्याला कल्पना आहे आता की जवळजवळ तिथं 7.5 कोटी लोकांनी त्यांची बेकारी जाहीर केलेली आहे. कालचीच बातमी होती की रांगेमध्ये 15 किलोमीटर गाड्यांची मोटाऱ्यांची रांग लागली होती, कशासाठी, जेवण घेण्यासाठी. आणि ते म्हणत होते की 6 दिवसांनी आम्हाला ताजं तवानं जेवण मिळालेलं आहे. ही अमेरिकेची स्थिती आहे. आपलं काय होईल? मुद्दा असा आहे की यावर्षीच खरं तर अर्थशास्त्राचं पर्यावरणमधलं जे नोबेल म्हणतो आपण, ते भारतीय पवन सुखदेव जे याच्यात असतात स्वित्झर्लंडमध्ये, त्यांना मिळालं होतं. तो त्याला टायलर पुरस्कार म्हटलं जातं. त्यांचा अभ्यासच मुळी निसर्गाचं अदृश्य अर्थशास्त्र असं आहे. आजपर्यंत सर्वांनी, सर्व पक्षांनी, सर्व सरकारांनी, सर्व विचारसरणींनी, सर्व जातींनी, सर्व धर्मांनी विकास की पर्यावरण, विकास की निसर्ग असं म्हणताना पर्यावरण आणि निसर्गाची टिंगल टवाळी उपेक्षा हेल्प केलेली आहे. ते चालणार नाही. तुम्हाला जर टिकायचं असेल तर विकास करताना पर्यावरणाला विचारात घेतलंच पाहिजे. याचा एक विचार पवन सुखदेवनी कसा सांगितला तो आपण बघूया. ते म्हणाले, अरे काय म्हणे 400 झाडं तोडली तर काय होतं, असा विचार जेव्हा करतात तो किती घातकी विचार आहे, तो किती तात्पुरता तेवढ्यापुरता बघणारा. आणि ही आपली जीवनशैली झाली आहे. आपण फक्त तात्पुरतं तेवढ्यापुरतं बघतो, तर त्यांनी त्याची किंमत काढली आहे. झाडं, जंगल कितीही छोटं असू दे, याची एक पर्यावरण यंत्रणा असते, इकोसिस्टीम आहे. त्या झाडावर घरटी असतात पक्ष्यांची, ती पक्ष्यांची घरटी, तिथले कीटक, या सगळ्यांनी मिळून ती यंत्रणा होती आणि ती आपल्यासाठी उपयोगी काम करत असते. परत या बाबतीतले एक उदाहरण देतो, आपलं कोणाचं लक्ष गेलं नाही. यावर्षी डिसेंबर महिन्यामध्ये प्रचंड मोठी टोळधाड इराणपासनं इथिओपियापर्यंत आली होती, 18 देशांमध्ये. ही टोळधाड का आली? कारण यावेळेला चक्रीवादळांची संख्या वाढली. चक्रीवादळाची संख्या वाढल्यामुळं त्या भागामध्ये नको तेवढं गवत आलं. ते गवत खायला तिथं पक्षी फारसे नव्हते, त्यामुळे तिथं टोळ वाढले. आणि एका वेळेला जवळजवळ 20 अब्ज टोळ 24 तासातनं 150 किलोमीटर प्रवास करून पूर्णपणे फस्त उद्ध्वस्त पीक करून टाकत होते. पाकिस्तानपर्यंत ते येऊन गेलेले आहेत, राजस्थानपर्यंत काही प्रमाणात ते डोकावून निघून गेलेले आहेत. असे धोके वारंवार आपल्याला असणार आहेत. त्यामुळे डिसीज इकॉलॉजिस्ट नावाची एक स्पेशलाइज्ड ब्रँच आहे जी पर्यावरणामुळं येणाऱ्या रोगांचा आणि साथींचा, महामारीचा अभ्यास करते. ते म्हणतात की करोना हे हिमनगाचं टोक आहे. मग आता करायचं काय? तो प्रश्न आता आहे जे सुखदेव सांगत होते की जंगलाचा जो आपण अभ्यास केला तर ऑक्सिजन देतो, कार्बन शोषून घेतो, हे तर अगदी सरळ आहे, ज्याचा आपण विचारच करत नाही. पण झाडं ही पाणी शोषून घेतात, त्यामुळे पुराचा धोका टाळतात. डिझास्टर रिस्क रिडक्शन, संयुक्त राष्ट्र संघानं सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही आपत्तीचा धोका कमी करण्यासाठी 1 लाख रुपये खर्च केले तर तुमचे आपत्तीच्या काळामध्ये 20 लाख रुपये वाचत असतात. 20 पट फायदा आहे जंगलाचा. तो फायदा आहे, जंगलामुळं तुम्हाला शीतल हवा मिळते. म्हणजे जंगलामुळं तुमचं तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअसने कमी होऊ शकतं याची जर तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे तर तुम्ही राहुरी कृषी विद्यापीठाच्या आवारात जा आणि बाहेर जा, तुम्हाला तापमानातला फरक लक्षात येईल. मुद्दा असा आहे की हे सगळे फायदे होत असताना आपण त्या सगळ्याकडे डोळेझाक केली, माझा काय संबंध असं आपण सगळेजण वागत राहिलो, म्हणून ही अवस्था आलेली आहे. आता आपलं जर पुढच्या पिढीवर प्रेम असेल, पुढची मुलं नीट जगावी असं वाटत असेल शुद्ध हवेन शुद्ध पाण्यामध्ये, तर आपल्याला काय करणं भाग आहे.
पहिली गोष्ट, एकतर आर्थिक मंदीमुळे आपली जी कार्यालय आहेत ना, नरिमन पॉइंटला कार्यालय काय गरज आहे असण्याची, देशाच्या राज्याच्या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणं कार्यालय असण्याचं कारणच काय, हे आता संकल्पना बदलेल. कारण घरातून काम करता येतात हे सिद्ध झालेलं आहे, सगळ्या शाळांनी तो बदल स्वीकार केलेला आहे. मग कार्यालय कुठेही असलं तरी काय फरक पडतो, हा कार्यालयावरचा खर्च कमी करावा लागणार आहे, त्यामुळे प्रवासावरचा खर्च कमी होणार आहे. आपल्याला कल्पना आहे का की या लॉकडाऊनमुळे जगात 2.5 अब्ज कार्बन उत्सर्जन कमी झालेलं आहे, 2.5 अब्ज टन. आणखीन वेगळ्या पद्धतीने समजून घेता येईल, गेल्या वर्षी 140 कोटी लोकांनी पर्यटन केलेलं आहे आणि त्याचा जो खर्च आहे जगातला तो 9 लाख कोटी म्हणजे $9 trillion एवढा आहे. तो सगळा आटोक्यात आला पर्यटनामुळे, अतिपर्यटनामुळे सुद्धा स्थानिक भागावर ताण येतो ज्याचा आपण विचार करत नाही. सिमलामधल्या लोकांना पाणी मिळत नाही, महाबळेश्वरमध्ये सुद्धा, कारण हे उंचावरची ठिकाणं आहेत, त्यांना पाणी द्यायला खूप म्हणजे ऊर्जा खर्च करावी लागते. या सगळ्याचा आपल्याला एकत्र विचार करावा लागणार आहे, जो आजपर्यंत आपण केलेला नव्हता. म्हणजे विकास करताना पर्यावरणाशी आपण सोबत जाऊन कसा आपल्याला विकास करता येईल हे पाहावं लागेल. ते मोहनदास करमचंद गांधी जे आपण फक्त नमस्कारान नोटेपुरते ठेवलेले आहेत ना, त्यांना निसर्गाचे आणि पर्यावरणातले अधोरीव का म्हणतात माहीत आहे का? आज जगात सगळीकडे काय सांगितलं जाते, तुमचे कार्बन पदचिन्ह कमी करा, तुमचे पर्यावरणीय पदचिन्ह म्हणजे इकॉलॉजिकल फुटप्रिंट, कार्बन फुटप्रिंट कमी करा. यातले सगळ्यात जास्त आपले जे फुटप्रिंट आहेत ते वाहतुकीमध्ये. ऑस्ट्रेलियातला गहू आपल्याकडे येतो, ते म्हणायचे तुमच्या पंचक्रोशीत जेवढं पिकतं तेवढंच घ्या. अशा जर वारंवार साथी यायला लागल्या तर आपल्याला आपल्या भागातच पिकवावं लागेल, आपल्या भागातच खावं लागेल, कमीत कमी वाहतूक करावी लागेल. हे सगळं जेव्हा करून, एक लक्षात घ्या, प्रश्न जागतिक जरी असला ना त्याला उत्तर स्थानिक असतं. स्थानिक मजबूतीकरण, आपण जागतिक जागतिक म्हणत स्थानिकला इतकं दुबळं आणि नष्ट करून टाकलं. आणि दुबळ्यावरनं आपण पाहिलं पाहिजे की बळी हा दुबळ्याचाच देतात. म्हणजे संस्कृतमध्ये वृत्रहरीचं एक सुभाषित आहे की देवालासुद्धा बळी ना वाघाचा चालत नाही, घोड्याचा चालत नाही, त्याला बकरीच लागते, कोंबडीच लागते. का? कारण सगळ्यात दुबळं आहे ना. तर प्रत्येक आपत्तीमध्ये दुबळ्यांचा जीव जात असतो. हे स्थानिकाला दुबळं करून चालणार नाही, हा या करोनाचा संदेश आहे. म्हणून स्थानिक जर आपल्याला पर्यावरण मजबूत करता आलं, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करता आली, आणि त्यामानानं आपल्याकडं प्रचंड वैभव आहे. स्थानिक बुद्धिमत्ता ज्याला लोकल विजडम म्हणतात ती अनकंडिशन आपल्याकडे एवढी आहे, ज्याला चालना मिळत नव्हती. आपल्याकडं बहुविविधता प्रचंड आहे, प्रचंड आहे, म्हणजे अक्षरशः ज्याचा आपण उपयोग करून घेत नाही. आपण आदिवासींना अजिबात किंमत देत नाही. 11 कोटी आदिवासी आपल्या देशात आहेत, जर्मनीची लोकसंख्या 8 कोटी आहे. म्हणजे आपण, आपला देशच हत्तीसारखा आहे, त्यामुळे सगळंच आपल्याकडे. पण याच्या ज्ञानाचा आपण उपयोग करून घेतला नाही. आपल्याला कुठं माहिती आहे ज्ञाने आदिवासींची जी कला आहे ती लाकडातली आहे, बांबूतली आहे, लोखंडातली आहे, कागदातली आहे, मातीतली आहे. ह्या कलेचा आपण आदर केला नाही आहे, ज्याचा आदर परदेशातले अनेक शास्त्रज्ञ करत आहेत आणि ते अनेक ज्ञानशाखांचा संगम करून हे करत आहेत. सर्व ज्ञानशाखा, सोशोलॉजी, बायोलॉजी, न्युरोलॉजी, आर्किटेक्चर, ह्या सगळ्यामध्ये करून एक विकासाचं नवीन एक मॉडेल प्रतिमान तयार होतं आहे. हे करणं आवश्यक आहे, हा विचार आपण कोरोनाच्या काळात करायला पाहिजे. शेवटी एवढंच सांगेन, 400 वर्षापूर्वी नामदेवांनी एक अभंग लिहिला होता, क्षण एक मना बैसोनी एकांती विचारी विश्रांती कोठे आहे. आपल्या पुण्याची जी संस्था आहे शब्दवेद, चंद्रकांत काळे, माधुरी पुरंदरे, अमृतगाथा नावाचा कादंब एक कार्यक्रम सादर करत होते आणि त्यात माधुरी पुरंदरे ज्या चित्रकार, लेखक, अभिनेत्री आहेत, तशाच त्या गायक आहेत. त्यांनी गाणं बंद केलं असलं तरी त्यांच्या आवाजातलं तुम्ही हे अभंग जरूर ऐका. तर त्यामध्ये नामदेव म्हणतात, काकुळतीला येऊन की बाबांनो जरा क्षणभर शांत बसून स्वतःचा विचार करा की तुम्ही नेमकं काय करता. आपण या कोरोनाच्या काळात असा जर विचार केला तर आपल्याला स्वतःला आपल्याला बदलता येईल आणि तसा बदल घडून आणता येईल, तसा आग्रह धरता येईल, तर पुढची पिढी आपल्याला म्हणेल की आमच्या आधीची पिढी ही जरा बरी होती, ती अगदीच मूर्ख नव्हती. धन्यवाद. यानंतर जर आपल्याकडचे काही प्रश्न असतील तर मी त्याला उत्तर देईन.
मला प्रश्न कसे आहेत कुठे कळेल का? वॉचिंग वॉचिंग म्हणूनच यायला लागले. काही प्रश्न तुमचे असतील तुम्ही पाठवले तर मी उत्तरं देऊ शकतो. मी प्रश्न बघतोय. याचं अजिंक्य कुलकर्णीचा होता प्रश्न, दिसत होता तो. मी एक मिनिटात अजिंक्य कुलकर्णी आणि प्रसाद कुमटेकरचे काही प्रश्न होते. नसल्यास मग थांबू का? हां, मुंबईत पर्यावरणाच्या दृष्टीने कळीचा मुद्दा म्हणजे डम्पिंग झोन, तर त्याबद्दल काही सांगाल का? असा एक प्रश्न आहे अजिंक्य कुलकर्णी, जे अहमदनगरच्या महाविद्यालयात रसायनशास्त्र शिकवतात. तर अजिंक्य, डम्पिंग ग्राउंड हा केवळ मुंबईचाच नाही, मुंबई तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. देवनारला आहे, तिथं वारंवार आगी लागत असतात. तो प्रश्न पुण्याचा पण आहे, तो प्रश्न लातूरचा पण आहे. आणि जगात सगळ्यात मोठा कचऱ्याचा पर्वत हा लॉस एंजल्सला आहे. तर त्याचं कारण असं आहे की आपली जशी आर्थिक ऐपत वाढत जाते तसतसा आपला कचरा वाढत जातो. तो दरडोई 500 ग्रामपासनं 2.5 किलोपर्यंत वगैरे तो जातो. तर हा कचरा कमी कसा करायचा यावर इतकं बोललं गेलेलं आहे घनकचरा कमी करण्याच्या बाबतीमध्ये. आणि तो स्थानिक पातळीवरच कमी करायला पाहिजे. त्याच्यापासून खत करता येतं, त्यापासून ऊर्जा तयार करता येते. ह्याकडे कोणी दुर्लक्ष खूप मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामध्ये कचऱ्यामधला एक माफिया पण खूप महत्त्वाचा कारणीभूत आहे. याचं विकेंद्रीकरण करून त्याची विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. जसं सांडपाण्याच्या बाबतीत पण आहे, सांडपाण्याचं एकत्र करून त्याचं आपण शुद्धीकरण करायचं का विकेंद्रित करायचं? आणि या दोन्हीसाठी आपल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पवईच्या शास्त्रज्ञांनी आणि अभियंत्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. अतिशय स्वस्तातलं आहे, पण आपल्याला स्वस्तातले उपक्रम नको असतात, कारण त्यातनं फारसं काही हाताला लागत नाही याची आपल्याला कल्पना आहे. तर मुद्दा तोच आहे की घनकचरा असू दे किंवा सांडपाणी असू दे, तंत्रज्ञान सगळ्यासाठी चांगलं उपलब्ध आहे. राजकीय इच्छा असेल तर आपल्याला ते दूर करता येईल. सर, पर्यावरण आणि कोरोनाचा संबंध कसा? धनंजय धोत्रे. हां, तर धनंजय धोत्रे यांनी पर्यावरण आणि कोरोनाचा संबंध विचारला. तुम्ही कदाचित ऐकलं असेल, एक तर हा कोरोना हा जंगल विनाशामुळे आलेला आहे, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं, आत्ता असं सांगितलं जातं आहे की जिथं हवेचं प्रदूषण जास्त आहे त्यामुळं त्या भागातल्या रहिवाशांचं फुप्फुस हे थोडंसं काम करणं कमी झालेलं आहे, कारण त्या फुप्फुसामध्ये हे घन कार्बनकण जाऊन साचून त्यांचं फुप्फुस काम कमी करायला लागतं, जसं TB क्षयामध्ये असतं. आणि अशांना जेव्हा करोना होतो त्यांची मृत्यूची संख्या जास्त आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. असंही म्हणता येईल म्हणजे थोडक्यात की आधी तुमचं पर्यावरण जर खूप वाईट असेल तर तुमच्याकडं इतर सगळे प्रश्न, म्हणजे पर्यावरणाच्या निगडीत जे आजार आहेत आणि इतर नवीन येणारे, हे सगळेच तुमची व्हल्नरेबिलिटी म्हणजे संवेदनशीलता हे वाढवत असतात. पुढील प्रश्न सर, गिरीश पाटील आहेत, हे जैविक युद्ध आहे असं आपणास वाटते काय? गिरीश पाटील असं विचारतात की हे जैविक युद्ध आहे का?
गिरीश, मुद्दा असा आहे की याबद्दल सतत काही कटकारस्थानाचे दाखले दिले जातात. आत्ता अनेक शास्त्रज्ञ अगदी अमेरिकेतले सुद्धा म्हणत आहेत की हे जैविक युद्ध नाही. याबद्दल ठामपणानं खरं म्हणाल तर काही सांगता येत नाही. एवढंच असं म्हणता येईल की ते पूर्ण पुरावे आल्याशिवाय, बरं असेल तरी आपण त्याचा काय पद्धतीने पुढं काय असा प्रश्न असू शकतो, नेमकं पुढं काय करणार आहोत आपण. याबाबतीत परत चीनबद्दल शंका घेतली जात होती. मला असं वाटतं की याबद्दल आपण जास्तीत जास्त संशोधन काटेकोरपणे करून त्याचा विचार करावा. पण आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या गोष्टीला सामोरं जायचंच आहे, त्यामुळे ते कसं सामोरं जायचं, कारण जैविक युद्ध करावं का करू नये हे आपल्या हातात नाही. मग आपल्या हातात काय आहे त्याच्याकडे आपण पाहणं आवश्यक आहे. आपल्या हातामध्ये असं नाही आहे का, आपल्याला दररोज जी ऑक्सिजनची गरज आहे ती 3 सिलेंडर ऑक्सिजन आपण वातावरणातनं पर्यावरणातनं आपण घेत असतो, ज्याची किंमत आज जर काढली तर साधारणपणे 3000 रुपये होते. आपण तेवढं ऑक्सिजन परत करतो का? आपण बँकेच्या बाबतीत किती काटेकोर असतो की बँकेतनं घेतलेला पैसा परत ठेवायचा, म्हणजे सगळे नाही करत, हे आपल्या गरीब आणि मध्यमवर्गीयासाठी मोठे लोक पळून जातात आणि त्यांना काही होत नाही. पण आपल्याला जेव्हा हे करायचं असतं तर आपण परत करतो. तसं आपण निसर्गाला परत काय काय करतो ते जर आपण करायला लागलो तर आपण स्थानिक पातळीला आपला निसर्ग वाचवूया. संतोष अकबोटे आहेत, महाराष्ट्रासाठी पर्यावरणीय दृष्टीने आपल्याकडे रोल मॉडेल कसे असेल, मार्गदर्शन करावे सर. महाराष्ट्रासाठी पर्यावरणाचं रोल मॉडेल कसं असावं, मला असं वाटतं आत्ता आपण बोललो ते की विकास आणि पर्यावरण हे एकत्र जातात असे आपल्याला नमुने तयार केले पाहिजेत. दुर्दैवानं सध्या आपल्याकडं एकही नाही. एक आपण बघू, म्हणजे मुळात युरोप हे त्याबाबतीत खूप आघाडीवर आहे. जगातल्या 200 हरित शहरांमध्ये भारतातलं एकही हरित शहर नाही. जे तिकडचे जे ॲम्स्टरडॅम, त्यानंतर व्हेनिस वगैरे हे जी शहरं आहेत ना, तिथं ध्वनीची पातळीसुद्धा 60 डेसिबलच्या पुढं जात नाही, हवेची पातळीसुद्धा 50च्या आत असते, पाणी शुद्ध असतं, आणि म्हणून ती हरित शहरं असतात जिथं तुम्हाला राहणं अतिशय आनंददायी वाटतं, म्हणून तिथं पर्यटन जास्त असतं. तिथं इमारती हरित असतात, तिथला पूर्ण म्हणजे परिसर कोपरा न कोपरा स्वच्छ करावा असं वाटतं, त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असतो. म्हणजे तिथं स्पर्धा पण कशा होतात की सायकल चालवून तुम्हाला ज्यूस करता येईल का, सायकल चालवून तुम्हाला मोबाईल चार्ज करता येईल का, सायकल चालवून तुम्हाला लॅपटॉप चार्ज करता येईल का, अशा पद्धतीच्या स्पर्धा लावून अशा कल्पकतेला चालना दिली जाते. खरं तर आपण सगळ्यांनी हा विचार करावा. 1 मेला महाराष्ट्राची साठी चालू होती, 15 वर्षानंतर महाराष्ट्र अमृत वर्षात प्रवेश करणार आहे, तर त्यासाठी आपण सगळ्यांनी असा एक जोर लावला पाहिजे, आग्रह धरला पाहिजे. महाराष्ट्राची अवस्था सध्या कशी आपल्याला कल्पना आहे, पण ती चांगली करण्यासाठी सगळेजण एकत्र या. पण हे करा, कोणतंही सरकार सत्तेवर आलं तरी त्यांनी हे करणं आवश्यक आहे असा काही आपण आपला जनतेचा जाहीरनामा करू शकतो का याचा विचार करा. गिरीश पाटील विचारत आहेत, हे जैविक युद्ध आहे असं आपणास वाटते काय? त्याला उत्तर दिलं. पर्यावरणाबाबत गावापेक्षा मुंबई पुणे येथील लोकांना जास्त जागरूक असावे असे आपणास वाटते काय? यादव सर विचारतात पर्यावरणाच्या बाबतीमध्ये गावापेक्षा मुंबई पुण्याच्या लोकांनी जागरूक असणं आवश्यक आहे का? यादव सर, खरं तर आपण शहरांकडे जाणं कमी करायला पाहिजे. या निमित्तानं आपण आपल्या गावाचा विकास का करता येणार नाही, गावामध्ये शेती आधारित उद्योग का वाढवता येणार नाही, गावामध्ये सहकारी किंवा सामूहिक शेती का करता येणार नाही, यानिमित्तानं आपण एक लक्षात घ्या जरूर. यावेळच्या इकॉनॉमिस्टचा जो अंक आहे, लंडन इकॉनॉमिस्ट, 1843 सालापासून लंडनचं इकॉनॉमिस्ट जगाचा विचार आधी करत असतो. तर या लंडनच्या इकॉनॉमिस्टचा जो लेख आहे, विशेष लेख, त्या लेखाचं गाभाच असं आहे की अर्थव्यवस्थेनं मूल्यांना सोडू नये जे सध्या सोडलेलं आहे. तर अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्तीला महत्त्व देऊ नका, समूहाला महत्त्व द्या, समुदायवादाला महत्त्व द्या. म्हणजेच आपण जुन्या पद्धतीने गावात जे परस्परावलंबन होतं, सिम्बायोसिस होतं,
असं सिम्बॉयसिस कडे पुन्हा एकदा जा. सगळ्यांनी एकत्र राहून एकमेकांच्या संबंधावर, एकमेकांचा आणि गावाचा आणि पर्यावरणाचा आणि विकासाचा जर आपण विचार केला तर आपण एकत्र जगू शकणार आहोत, नाही तर आपण सगळेजण एकत्र मरणार आहोत. पाशा पटेल विचारत आहेत, पेट्रोल डिझेल व कोळसा जाळणं हे बंद करून जीवन चालेल का? पाशा पटेल शेतकरी नेते असं म्हणत आहेत की पेट्रोल डिझेल कोळसा जाळून जीवन आपल्याला जगता येईल का? पाशाजी, जगामध्ये प्रदूषण करणाऱ्या देशात तुम्हाला कल्पना आहे, एक नंबरला चीन आहे, दोन नंबरला अमेरिका आहे, तीन नंबरला युरोपियन युनियन आणि चार नंबरला आपण भारत आहोत. आपल्याला अजूनही मुभा आहे, आपण त्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे. म्हणजे आपण असं ठरवलं पाहिजे की 2030 नंतर आपल्याला ह्याचा वापर कमीत कमी करायला पाहिजे. आणि या विकसित देशांनी, पूर्णपणे श्रीमंत देशांनी असं ठरवलं पाहिजे की 5 वर्षामध्ये, आणि ते शक्य आहे त्यांना, ते छोटे देश आहेत, त्यांनी 5 वर्षामध्ये कर व अर्थव्यवस्थेकडनं हरित अर्थव्यवस्थेकडे गेलं पाहिजे. म्हणजे एवढे उपाय उपलब्ध आहेत ऊर्जेचे, त्या सगळ्याचा त्यांनी वापर केला पाहिजे. आणि हे जी फॉसिल फ्युएल एनर्जी आहे त्याचा कमीत कमी वापर केला, कमीत कमी उत्सर्जन केलं, तर आणि तरच आपलं जग वाचणार आहे. भारतासारख्या देशाला, म्हणजे आपण जे अजूनही पूर्णपणे विकसित नाही आहोत, म्हणजे कसे नाही आहोत ते सांगतो ना, जरी आपण एकंदरीत आपलं कार्बन उत्सर्जन काढलं आणि ते त्याला आपण जगात 4 क्रमांकावर असलो, तरी दरडोई नावाचा एक प्रकार असतो. दरडोई म्हणजे काय, सरासरी प्रत्येक व्यक्ती किती उत्सर्जन करते. तर अमेरिकेतला माणूस हा दरवर्षी साधारणपणे 20 टन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करतो आणि भारतातला माणूस हा 1.5 टन. बरं, भारतातला माणूस म्हणजे त्यामध्ये अंबानी पण आले आणि इथले धनिक पण आले आणि साधा शेतकरी, असं जर आपण काढलं तर आपणही ते तो नमुना जो आहे ना तो आपल्याकडे लागू करायला पाहिजे. जे शेतकरी कुठलंही प्रदूषण न करता सगळं प्रदूषण सहन करतो, त्यांना प्रोत्साहन जर आपण दिलं तर आपल्याकडं वातावरण शुद्ध करण्यासाठीचे अनेक उपाय आपल्याला सापडू शकतात. नीलम जोरवार मॅडम विचारत आहेत, व्हॉट इज द सोल्युशन, इज इट वर्थ टू लॉकडाऊन रेग्युलरली समटाईम इन अ इयर टू रिवाइव द एअर क्वालिटी आफ्टर कोरोना ऑल्सो? पूर्ण लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकतो का? तर असे म्हणजे अर्थ आवर वगैरेमध्ये एक तास आपण पूर्ण वीज बंद करूया, एक दिवस सायकल चालवूया, असे प्रयोग नक्कीच करायला पाहिजे. त्यासाठी परत विकासाचा नमुना सांगतो तुम्हाला. युरोपमध्ये काय केलं, युरोपने कर्ब उत्सर्जन कमी कसं केलं, तर त्यांचा विकासाचा नमुना आहे 2000 वॅट. स्वित्झर्लंडचा हा नमुना आहे, म्हणजे प्रत्येक माणसाला 2000 वॅटपेक्षा जास्त वीज लागू नये. त्यासाठी आपण फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतरात आपल्याला सर्व काही उपलब्ध होईल अशी आपली रचना करावी. परत विकेंद्रीकरण आलं, म्हणजे मला जास्त चालावं लागू नये, 1.5 किलोमीटर अंतरात मी सगळं काही, माझी भाजीपालापासून सगळ्या गोष्टी जर घ्यायच्या असतील तर मी चालतच गेलं पाहिजे, असं आपल्याला नवीन पुनर्रचना करायला पाहिजे. ती जर केली तर एक तर आपण प्रदूषण कमी करू शकू आणि त्या टप्प्याला जाईपर्यंत काही काळ, या करोनानंतर आपण काही काळ तर अधूनमधून लॉकडाऊन करणं आवश्यक असेल. मला वाटतं बहुतेक प्रश्न संपलेले. मग अमित कमळे विचारत आहेत, सर आपल्या भारतातील टॉप जी 22 प्रदूषित शहरं आहेत त्यांना आपण पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वातावरण स्वच्छ व निर्मळ राहण्यासाठी कोणता सल्ला द्याल? अमित कांबळे असं म्हणत आहेत की 22 प्रदूषित शहरांसाठी आपण काय करू शकतो. तर जे या सगळ्याच्यामध्ये बोलणं आलं की आपल्याला प्रदूषण कोणत्या कारणांमुळे होते, यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्याकडची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही अतिशय दरिद्री किंवा अस्तित्वात नाही अशीच. परत या बाबतीमध्ये आपण युरोपचं मॉडेल पाहिलं पाहिजे, अमेरिका नाही, अमेरिकेमध्ये मोटारी खपाव्यात म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही अतिशय दरिद्री ठेवलेली आहे. तसंच आपल्याकडं वाहनं जास्त खपावीत, आपण दोन बाबतीत बघूया. आपली पाणी व्यवस्था ही अतिशय वाईट आहे म्हणून प्रत्येकाला
हापसा बोरवेल घेणं कूप नलिका घेणं भाग पडतं. तसंच आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाईट असल्यामुळे, बस किंवा रेल्वे नसल्यामुळे आपल्याला अगदी वाहन खाजगी वाहन घेणं आवश्यक आहे. तर यावर जर आपण भर दिला की साध्या साध्या छोट्या छोट्या बसेस आहेत ह्या जर चांगल्या केल्या, प्रत्येक वेळेलाच आपल्याला मेट्रो पाहिजे अशातला भाग नाही, स्वस्त पर्याय उपलब्ध असतात फक्त ते धोरणकर्त्यांना आवडत नाहीत, हा मुद्दा जर आपण वगळला तर आपल्याला प्रदूषण कमी करण्यासाठी काय काय करता येईल हे नक्कीच उपाययोजना या सगळ्या शहरांमध्ये करता येतात. तसे पथदर्शक प्रकल्प आपण हातात घेतले ना तर आपल्याला तो मार्ग सापडू शकतो. प्रसाद कुमठेकर विचारत आहेत, तुमच्या मते आता कालखंडाची वर्गवारी करोनापूर्व आणि करोनानंतर अशी होणार आहे, करोनानंतरच्या कालखंडातील पर्यावरण कसं असेल? प्रसाद कुमठेकर म्हणतात की करोनोत्तर जो शब्द वापरला सामान्य त्याचं पर्यावरण कसं असेल, तर प्रसाद ते बरंच अवलंबून असणार आहे. आता खरं सांगायचं तर पहिली निवडणूक नोव्हेंबरमध्ये येणार आहे, ती अमेरिकेतली येणार आहे आणि अमेरिका ही जगातली बलाढ्य सत्ता असल्यामुळे अमेरिकेच्या निवडणुकीत आणि तिथले लोक सगळे मोठ्या प्रमाणात हा विषय आणायचा म्हणतायत. तिथं एक ग्रीन न्यू डील अलेक्झांड्रिया ओकासिया कॉर्टेझ नावाच्या तरुण महिला आहेत ज्या आणतायत, त्या असं म्हणतायत की अमेरिकेनं प्रदूषण कमी करून हरित जगाकडे जाण्यासाठी वाटचाल केली पाहिजे आणि त्यात मोठे रोजगार निर्माण करायला पाहिजेत. तो जो जाहीरनामा आहे हरित जाहीरनामा त्याचा जर स्वीकार केला गेला तर जगाला खूप मोठी दिशा मिळू शकेल. पण या काळातच अर्थव्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात बदलत आहेत, म्हणजे कदाचित अमेरिकेची अर्थव्यवस्था इतकी हेलपाटेल की चीनच महासत्ता होईल का काय, आणि मग आपण विकासाचा नमुना कोणता स्वीकारतो, त्यासाठी दडपण कोणत्या पद्धतीने, एक परिस्थितीचं दडपण वेगळं आणि लोकांचं दडपण वेगळं, लोक काय पद्धतीने बोलतात याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे ही लोकशाही आहे ना, त्यामुळे लोकांनी त्यांचं मत काय पद्धतीने व्यक्त करायचं यावर अवलंबून आहे. एक फक्त यातलं हे पाहूया की आपण ती लहानपणी आपल्याला कविता होती ना या बालांनो या रे या, त्यामध्ये एक ओळ होती चला पाहूया सुंदर ती दुसरी दुनिया, ती आपण आत्ता पाहिली आहे, ती घडवायची का नाही, शुभ्र काही जीव घेणं असं आपण पाहिलंय ते घडवायचं का नाही, ते घडवायचं असेल तर काय करायचं हे आपल्याला समजलेलं आहे. पण निष्क्रिय राहून, आपली लोकशाही निष्क्रिय ही फक्त मतपेटीपुरती आहे, नंतर कधीच काही बोलणारी नाही, तसंच जर झालं तर आपल्याला काहीही मिळणार नाही. पण आपण जर असं व्यक्त व्हायला लागलो वेळोवेळी आणि तशी जर मागणी केली तर आपलं पर्यावरण हे सुधारू शकतं नक्कीच, स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय आणि जागतिक पातळीपर्यंत, आणि ती काळानं आपल्यावर टाकलेली जबाबदारी आहे. म्हणून एवढंच म्हणता येईल की काही गोष्टी या स्थूल पातळीवर मॅक्रो लेवलवर अवलंबून आहेत पण बऱ्याचशा गोष्टी या मायक्रो लेवलला अवलंबून आहेत. एवढंच सांगेन जाता जाता, दुसऱ्या महायुद्धानं शहाणपण आपल्याला काय शिकवलं माहिती आहे? दुसऱ्या महायुद्धानं हे शिकवलं की महायुद्ध महत्त्वाचं नसून भूक ही महत्त्वाची आहे, म्हणून जग हे शेती संशोधनासाठी एकत्र आलं आणि 15 जागतिक शेती संशोधन संस्था चालू झाल्या, ज्यामध्ये हैदराबादला इक्रीसॅट झाली, फिलिपाईन्सच्या मनिलामध्ये भात संशोधन संस्था, मेक्सिकोमध्ये गहू आणि मका संशोधन संस्था, ज्याच्यामुळे हरित क्रांती झाली. आता इथून पुढं जगानं आरोग्य जपण्याच्यासाठी, जगातील सर्व नागरिकांना आरोग्य पुरवण्यासाठी, जगातील सर्व नागरिकांना हवामान बदल समायोजन करण्यासाठी जगानं एकत्र आलं तर आणि तरच जग वाचणार आहेत, गरीब वाचणार आहेत आणि पूर्ण पृथ्वी वाचणार आहे. हा खरा या अर्थडेचा आपल्याला संदेश आहे. अजून काही प्रश्न आहेत कंटिन्यू करायचे की तेवढा विशेष काय करायचं? शिरीष पोफळेंचा प्रश्न आहे, करोनाच्या प्रादुर्भावाने होणारे फायदे सांगाल का? शिरीष पोफळे म्हणतात करोनाच्या प्रादुर्भावाने फायदा, शिरीष हाच फायदा आहे की आपल्याला घरात बसता येतं हे लक्षात आलं, आपल्याला प्रवास न करता राहता येतं लक्षात आलं, कितीतरी गोष्टी ज्यामुळं आपल्याला चैन पडत नव्हती, आपण राहू शकत नव्हतो, त्या आपल्याला करता आल्या. आणि आधी तुम्ही कदाचित ऐकलं असेल की प्रवासच कमी झाला लोकांचा, पर्यटन कमी झालं, हे करता येतं, घरातून काम करता येतं, हे सगळं आपल्याला करता येणं आवश्यक आहे. पण अजूनही आपण कठोर आत्मपरीक्षण करू शकतो, आपल्या गरजा कमीत कमी करू शकतो, जी गरज आहे
आपलं कर्म पदचिन्ह कमी करू शकतो, आपलं पाण्याचं पदचिन्ह कमी करू शकतो, म्हणजे काटकसरीनं आपण राहू शकतो. ते जर आपण राहिलो तर आणि तर आपल्याला हा करोनानं दिलेला एक आतमध्ये बघण्याचा धडा आहे असं आपल्याला म्हणता येईल. अजिंक्य कुलकर्णींचा प्रश्न आहे, लोकसत्ताच्या 2019 दिवाळी अंकात तुम्ही एक लेख लिहिला होता, त्यात एक दाखला दिला आहे संयुक्त राष्ट्र संघाच्या द वर्ल्ड ॲटलास ऑन डेझर्टिफिकेशनच्या सर्वेक्षणानुसार भारतातील 30% जमिनीची प्रत बिघडली आहे. यावर भारतात पर्यावरण विभागाने काही ॲक्शन घेतले आहे की नाही, किंवा मग यावर सर्वसामान्य व्यक्तींना सहज जमेल असे कोणते उपाय तुम्ही सुचवू इच्छिता? अजिंक्य कुलकर्णींनी पुन्हा एक प्रश्न विचारला की मी लोकसत्तेच्या दिवाळी अंकामध्ये ॲमेझॉनच्या जंगलाविषयी अरण्य रुदन असा लेख लिहिताना भारतातली जी प्रतवारी आहे ती भारतातली जमिनीची प्रतवारी ही झपाट्यानं घसरते असा वर्ल्ड डेझर्टिफिकेशन ॲटलासचा संदर्भ त्यात दिला होता. आपल्याकडे त्या दृष्टीने फारसा काही विचार होत नाही आहे अजिबात. म्हणजे काही ठिकाणी अतिपाणी होऊन जमीन खारपड होते, काही ठिकाणी वाळवंटीकरणामुळे होते, जंगल नष्ट करण्यानं होते, आणि ते सुधारण्यासाठी फारसे प्रयत्न केले जात नाही आहे. फक्त गेल्या काही वर्षामध्ये झाडं लावण्याचं प्रमाण काहीसं वाढलेलं आहे, पण त्यात काहीशी लबाडी पण आहे. म्हणजे तूत हे सुद्धा वृक्ष लागवडीमध्ये, म्हणजे पाहिजे ते आपण झाड वृक्ष लागवडीमध्ये दाखवू शकतो. अशा लबाड्या करून स्वतःला फसवण्यात काही अर्थ नाही आहे. पण खऱ्या अर्थानं असं दृश्य मोठ्या प्रमाणात परिणाम जर म्हणायचा तर तसा काही दिसत नाही आहे. उलटं जंगल नष्ट होण्याचं प्रमाण आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. माती वाहून जाण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात, दरवर्षी 550 ते 650 कोटी टन माती वाहून जाते जंगल नष्ट होण्यामुळे. त्यामुळे नदीच्या पात्रामध्ये आधीच माती जाऊन बसलेली असते, आणि म्हणून थोडा जरी पाऊस झाला तरी आपल्याकडे पुरांची संख्या वाढते. पूर ही नित्यनियमानं कॅलेंडरमधली एक घटना झालेली आहे. याचं कारणच ही माती जी वाहून जाते ती नद्यांमध्ये जाते, धरणांमध्ये जाते, आणि म्हणून त्यांची क्षमता कमी होते. हे सगळं करण्यासाठी माती आणि पाणी अडवण्याचं खूप मोठं एक मोहीम आपण जर घेतली तर आपण ह्या सगळ्या चक्राला उलट फिरवू शकतो. नितीन वाघांचा प्रश्न आहे, सर बदलत्या वातावरणाला तोंड देण्यासाठी परमॅकल्चर शेती पद्धती योग्य आहे का, आणि या पद्धतीमध्ये भारताच्या वाढत्या लोकसंख्येची पोट भरण्याची क्षमता आहे का? नितीन वाघ विचारतात परमाकल्चर ही योग्य आहे का. नितीन, मी काही या क्षेत्रातला तज्ज्ञ नाही आहे, पण मला जे लक्षात येतं की आपण फक्त ॲलोपॅथीवर न जगता आयुर्वेदावर जगायचं ठरवलं तर आपल्याला जगता येणं शक्य आहे का? तर जेवढं जिथं शक्य आहे तिथं तुम्ही आयुर्वेदाचा वापर करावा, होमिओपॅथीचा करावा, ज्यांचा ज्याच्यावर विश्वास आहे, ज्यांची प्रतिकार शक्ती चांगली त्यांनी करावं. पण ॲलोपॅथीला पूर्णपणे टाळता येईल का, कधी टाळता येईल, तर ते प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. तशीच आपल्या देशातील मातीची प्रकृती आपण पाहिली पाहिजे. आपल्या देशाच्या मातीच्या प्रकृतीमध्ये असं नायट्रोजनच नाही आहे, मग काय करायचं? समजा आपल्याला सर्दी झाली आणि व्हिटॅमिन सी पाहिजे, व्हिटॅमिन सीची गोळी घ्यायची का लिंब खायची हे आपण ठरवायला पाहिजे. दोन्ही पद्धतीने करता येतं, त्यामुळे असं म्हणता येईल की हळूहळू आपण त्या दिशेने जावं. रसायनांचा पर शेवटी शेती ही रसायनशास्त्राची का जीवशास्त्राची, तर ती जीवशास्त्राची. हळूहळू जीवशास्त्राकडे जायचं तर जरूर जाऊ. मला वाटतं खूप प्रश्न आले, असेच असून काही प्रश्न असतील तर आपण पुन्हा भेटू. तूर्त या सगळ्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो, आणि इथून पुढं पुढच्या काळामध्ये आपण याच पद्धतीने विचार करून आपण स्वतःला आणि आपल्या भागाला बदलण्याचा प्रयत्न करू अशी आपल्या सर्वांना एक शुभेच्छा देतो आजच्या निमित्तानं, आणि थांबतो. धन्यवाद.